केसीआर यांची 10 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. तेलंगणाच्या निवडणुकीत जे घडलं ते पचवणं केसीआर यांना जरा जडत जाईल, कारण तेलंगणा व्यतिरिक्त इतर राज्यात पाय पसरवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना सुरुंग लागलाय एवढं नक्की. केसीआर यांचा विजयरथ रोखणारे आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणारे रेवंत रेड्डी आहे तरी कोण? त्यांनी हा करिश्मा कसा घडवला याची कहाणी तशी रंजकच आहे. चला निकालाच्या निमित्ताने त्यावर नजर टाकण्याचा प्रयत्न करूयात. रेवंत रेड्डींचा तेलंगणाच्या राजकारणातला करिश्मा येणाऱ्या काळात चर्चेत राहील यात शंकाच नाही. एकेकाळी तेलुगू देसम पक्षाने जिल्हा परिषदेचं तिकीट न दिल्यामुळे अपक्ष निवडणूक लढविलेल्या रेवंत रेड्डींनी काँग्रेसला तेलंगणात लक्षणीय जागा मिळवून दिल्यात. त्याचमुळे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. रेवंत यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1967 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अनुमुला नरसिंह रेड्डी तर आईचं नाव अनुमुला रामचंद्रमा. त्यांचं पदवीचं शिक्षण हैदराबाद येथे AV कॉलेजमधून ललित कला शाखेत झालं. त्यानंतर रेवंत यांनी छापखाना सुरू केला. मग 7 मे 1992 रोजी रेवंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची अनुमुला गीता यांच्याशी लग्न केलं. विद्यार्थी दशेत असतानाच रेवंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या RSS विद्यार्थी संघटनेत काम करत होते. 2006 त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि मिडजिल मंडळातून जिल्हा परिषद प्रादेशिक समितीचे सदस्य म्हणून ते निवडून आले. त्यानंतर 2007 आंध्र प्रदेश विधान परिषदेचे सदस्य ते झाले. या कार्यकाळात त्यांनी तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख N चंद्रबाबू नायडू यांच्या TDP प्रवेश केला. 2009 रेवंत यांनी TDP तिकिटावर आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. तेलंगणाच्या स्थापनेपूर्वी 2014 झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेवंत पुन्हा एकदा कोडंगल मतदारसंघातून TDP उमेदवार होते. यावेळी त्यांनी TRS उमेदवार असलेल्या गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला. यानंतर TDP रेवंत यांना तेलंगणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनवले. मात्र रेवंत हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांना कळालं. मग त्यांनी त्यांना पदावरून काढून टाकलं. 31 ऑक्टोबर 2017 रोजी रेवंत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 20 सप्टेंबर 2018 रोजी त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या 3 कार्यकारी अध्यक्षांपैकी एक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2018 विधानसभेत रेवंत यांनी कोडंगल मतदारसंघातून 3rd निवडणूक लढवली, मात्र त्यांना पहिला पराभव पत्करावा लागला. विधानसभेतील पराभवानंतर रेवंत यांनी 2019 लोकसभा निवडणुकीतही आपलं नशीब आजमावलं. 2019 निवडणुकीत जिंकलेल्या तेलंगणातील काँग्रेसच्या 3 लोकसभा खासदारांपैकी ते एक आहेत. काही वर्षांपूर्वी भाजप तेलंगणामध्ये हातपाय पसरण्याच्या प्रयत्नात होतं. बंडी संजय कुमार यांनी BRS आणि KCR यांच्या घराणेशाही आणि राजकारणावर सडकून टीका करत भाजपकडे मतदारांना आकर्षित केलं. दरम्यान तेलंगणात भाजप काँग्रेसच्या पुढे जाते असं दिसत असतानाच भाजपने त्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले आणि रेड्डी समुदायाच्या जी किशन रेड्डी यांना प्रदेशाध्यक्ष केलं. त्यामुळे KCR यांच्या विरोधातला मतदार भाजपवर नाराज झाल्याचं बोललं गेलं. एकीकडे KCR यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाची तयारी सुरू केली आणि दुसरीकडे रेवंत रेड्डी यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बनवलं. बंडी संजय यांच्या जाण्याने बोथट झालेल्या KCR विरोधाची धुरा रेवंत रेड्डींनी त्यांच्या खांद्यावर घेतली आणि भाजपकडे वळलेला मतदार पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळू लागला. कशी वाटली तुम्हाला रेवंत यांची ही स्टोरी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.